चला हवाद्या फेम निलेश साबळे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या भेटीचा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे या फोटोमध्ये अभिनेता निलेश साबळे हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पाय धरताना दिसतोय हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत या फोटोंसोबत अनेक दावे केले जात आहेत पण असं नेमकं काय घडलं आहे की निलेश साबळेवर राणेंचे पाय धरण्याची वेळ आली माफी मागण्याची वेळ आली हे या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झी मराठीवरून प्रसारित होणारा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे कार्यक्रमातून हिंदी मराठी सिनेमांचं प्रमोशन केलं जातं अनेक मोठे कलाकार यात सहभागी होतात कार्यक्रमातून राजकारणी मंडळींवरही व्यंगात्मक टीका केली जाते राजकीय नेत्यांवर खुमासदार शैलीत कधी टीका तर कधी त्यांचं कौतुक केलं जातं यामुळेही हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे आता राणींशी संबंधित ताजा वाद काय आहे हे सांगतो दिवाळीच्या काळात प्रसारित झालेल्या कार्यक्रमात विविध राजकीय नेत्यांवर व्यंगात्मक टीका करण्यात आली होती या कार्यक्रमात राज्यातील विविध पक्षांच्या लोकप्रिय नेत्यांचा समावेश होता यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पात्र साकारताना त्यांची बदनामी होईल अशा काही गोष्टी त्यात असल्याची टीका झाली त्यामुळे राणे समर्थक तीव्र नाराज झाले कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्यांनी सातत्यानं वाहिनीला आणि साबळे यांना फोन करून माफीची मागणी केली त्यावरून सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला होता हा वाद अधिक चिघडू नये यासाठी निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी साबळे हे राणे यांच्या पाया पडले आणि हात जोडून त्यांची माफी मागितली यावेळी नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते राणे यांच्या समर्थकांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत निलेश साबळे यांनी नारायण राणे यांची माफी मागितल्याचं हे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे काहींनी निलेश साबळे यांनी घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे तर काहींनी कलाकारांनी राजकारण्यांसमोर असं झुकता कामा नये असं म्हणत निलेश साबळे यांच्या माफी मागण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे तर काहींनी असं म्हटलंय की नारायण राणे यांनीही हे प्रकरण माफीनाम्यापर्यंत न्यायला नको होतं मनाचा मोठेपणा दाखवून प्रकरण मिटवण्याची गरज होती या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका राजकारणासह सर्व प्रकारच्या घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद